बागेश्वर पुलिस थाना अंतर्गत आने वाले विभिन्न संभागों से वाहन चोरी एवं सेंधमारी की घटनाएं उजागर हुई हैं, जहां लिप्त आरोपियों ने बाइक चुरा कर दो मंदिर और एक घर में लूटपाट की है। दरअसल दिनांक 3 जनवरी की रात लगभग 1:30 पर हुड़केश्वर पुलिस थाना अंतर्गत आने वाले हनुमान मंदिर का दरवाजा बंद कर फिरियादी प्रवीण सिंह अपने घर गए और वही सुबह 4 बजे जब प्रवीण की मां प्रमिला सिंह ने देखा कि मंदिर का दरवाजा खुला हुआ है, जिसकी सूचना उन्होंने अपने बेटे प्रवीण को दी, जहां देखा गया कि मंदिर का सामान चारों ओर बिखरा पड़ा हुआ है और मंदिर से 8,000 रूपए का एम्पलीफायर, 10,000 नकद, ऐसा कुल मिलाकर 18,000 का माल चुराया गया था। मामले की गंभीरता को समझते हुए फिरियादी ने हुड़केश्वर पुलिस थाना अंतर्गत शिकायत दर्ज कराई गई, जहां गुप्त सूचना के आधार पर आरोपी 25 वर्षीय रितेश उर्फ मोन्टू सोनकुसरे, अंकुश मड़के उम्र 28 वर्ष और प्रतीक उर्फ शुभम फुलजिले को गिरफ्तार कर लिया गया है, जिनके पास से 30,000 की मास्ट्रो स्कूटर, 8,000 का एम्पलीफायर, 30,000 की शाइन होंडा बाइक, ऐसा कुल मिलाकर 38,000 रूपए का मुद्दी माल जब्त किया गया है, जिसकी जानकारी दी वरिष्ठ पुलिस निरीक्षक शुभांकी देशमुख ने। हुड़केश्वर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 6 जानेवारी रोजी एक मंदिर चोरीचा प्रकार नोंद झाला होता। त्या आरोपींचा आम्ही शोध घेत होतो। आमच्या एकूण तपासामध्ये आरोपी नामे रितिक उर्फ मोन्टू सोनकुसरे, त्याचे सहकारी अंकुश बंडूजी मडके आणि प्रतीक शुभम हंसराज फुलझेले असे हे तिघं निष्पन्न झाले। या लोकांना ताब्यात घेऊन ह्यांच्याकडनं मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे आणि हे तिघं पण रेकॉर्डवरचे आरोपी आहेत, नियमितपणे चोरी करणारे आहेत। तर ह्यांच्याकडनं इतर उर्वरित 3 गुन्हे ज्याच्यामधले मोटरसायकल चोरी आणि घरफोडी असे आम्ही उघडकीस आणलेले आहेत असं आहे। या तिघांचा पण आपराधिक रेकॉर्ड आहे। याच्यापैकी फक्त रितेश उर्फ मोन्टू जो आहे तो भाजीपाल्याचा व्यवसाय करतो, उर्वरित दोघं हे लोक कुठलाही कामधंदा करत नाही आणि तिघांनाही व्यसनाची सवय आहे आणि व्यसनाच्या पूर्ततेकरता चोरी करणे हा त्यांचा एकमेव उद्देश आहे। आतापर्यंत ह्याच्यामध्ये आमच्या 68,000 मुद्देमाल आम्ही रिकवर केलेला आहे आणि अधिक तपास आम्ही करीत आहोत। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष डिमरी की रिपोर्ट।